स्वागत. कोण होणार कल्याण लोकसभेचा शिलेदार? आधार न्यूजने जाणून घेतलीये या संदर्भातील स्थानिक मतदारांची मते. पाहूयात आधार न्यूजने घेतलेला एक आढावा. मुख्यमंत्र्यांची सभा जी आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेली 5 वर्षे आपल्या खासदारकीच्या काळात जी काही कामं केली आहेत ते लोकांसमोर स्वतः खासदारांनी ठेवलेच आहे. सातत्याने खासदार 5 वर्षे लोकांच्या संपर्कात आहेत आणि तेवढी प्रत्येक कामं जे त्यांनी जे महापालिकेपासून विधानसभेत असू दे लोकसभेत सगळी कामं एवढी सिन्सिअरली केलेली आहेत. एखादा लोकप्रतिनिधी कशाप्रकारे सिन्सिअर काम करतो, एक तरुण तडफदार सुशिक्षित खासदार कसं काम करू शकतो हे त्यांनी 5 वर्षात दाखवलं आहे आणि त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. आणि आजच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनी आणखी त्याच्यावरती फ्लॅश होईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. आणि चांगल्या मताधिक्याने मागच्या वेळेस 2.5 लाखाच्या मताधिक्याने आले होते, यावेळी जवळ 5 लाखाच्या वरच्या मताधिक्याने ते येतील असं आम्हाला निश्चित अपेक्षित आहे. तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्र्यांची सभा होती आहे आणि देशभरातलं जे वातावरण आहे आणि मोदी पुन्हा 23 मेला देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा विराजमान होतील याची ग्वाही आजच्या सभेमध्ये निश्चितपणाने मिळेल. आणि आजची ही मुख्यमंत्र्यांची सभा ह्या भागामध्ये जी सभा होईल त्याच्यातनं वातावरण ढवळून निघून 29 तारखेला जास्तीत जास्त मतदान होण्याला त्याची नक्की मदत होईल. सर, एक प्रश्न आणखी, राज ठाकरेंच्या सभांबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, त्याच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता काही भासत नाही. त्यांचे ते काम करतायत, आमचं आम्ही काम करतोय आणि त्यांनी काय काम करावं त्यांनी ठरवावं. त्यांचे कार्यकर्ते तरी त्यांच्याबरोबर या विषयात आहेत का हा प्रश्न त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे, भाजपचा नाही. आपण डोंबिवली शहरात मिलापनगर येथे MIDC विभागात उभे आहोत. डोंबिवली हे एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून जाणले गेले होते. या विभागातील लोकांच्या समस्या आता काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. या विभागात रस्ते छान हवेत आणि त्याच्यासाठी आम्ही जी भाजपची युती आहे त्याला सहमत आहोत, कारण आम्हाला रस्त्यांची खूप गरज आहे. आज बघितले तर गावड्या गावात सुद्धा खूप छान रस्ते आहेत आणि आम्ही इथे खड्ड्यात पडण्याची म्हणजे पडलेलो आहोत आणि आमचे आपल्या समोर फोन सुद्धा होतो. मॅडम, तुम्ही फोन तसाच ठेवा, मी ऑर्डर देतो त्यांना. आपण जेव्हा फोन करतो की आपण प्रत्यक्षात जातो तेव्हा तिथे म्हणणं असतं मॅडम तुमच्या समोर फोन करतो. माझ्या समोर फोन ही होतो की इथं हा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायला जा. समोरचा व्यक्ती म्हणतो आत्ता निघालो साहेब 10 मिनिटात, 10 तास होते पण त्याच्यावर काही ॲक्शन घेतली गेलेली नाही आहे. तरी एवढंच आहे की आता ते नावं घेऊन किंवा सांगून परत काहीही होणार नाही आहे, त्याच्यापेक्षा मौनन सर्वांना साधन असं असतं. की आम्हाला भाजपच पाहिजे आणि कारण त्यांचा विकास ही सगळी प्रोसेस आहे की एकदम 5 वर्षात होणारी नाही, कुठे कुठे थोडा थोडा होत आहे आणि हा लोकसहभागामधले त्यांनीसुद्धा करून घ्यावं. लोक तयार आहेत आमच्यासारखी आणि जे डिमॉनिटायझेशन झालं आहे वगैरे सगळं ते आम्हाला सामान्य लोकांना त्रास झाला थोडे दिवस झाला पण ह्याचे चांगले परिणाम दिसायलासुद्धा काही एक वेळ लागतो ना. कुठल्याही गोष्टीचा चांगला परिणाम दिसायला काही एक वेळ द्यावा लागतो, त्यामुळे सेकंड टर्म ही भाजपलाच मिळायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्या भागामध्ये सुरुवातीला जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा इथे ज्या भाग MIDCमध्ये होता, MIDCने आम्हाला नागरिक सुविधा, पाणी, रस्ते, सांडपाणी या सगळ्या सुविधा द्यायला कबूल केलेलं होतं. त्याच्यानंतर राजकारणाच्या ह्याच्यामध्ये हा एरिया नगरपालिकेत गेला, कॉर्पोरेशनला गेला, तिकडनं पुन्हा बाहेर निघाला आणि ह्या हा ही परिस्थिती आज 20 वर्ष आहे. 20 वर्षामध्ये शेवटी परिणाम हा झाला की ह्या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे समस्या इकॉनॉमिक वाढत चालल्या. आपण जेवढं बोललो कोणी जसं आपले माननीय पंतप्रधान म्हणतात रस्त्यावरती कचरा बाहेरचा म्हणून तुम्ही नाही टाकत आहे, आपणच टाकत आहे. हा इकडला जरी स्वच्छ झाला तरी पण पुन्हा तो कचरा उचलणारं यंत्रणा नाही आहे, कारण की जे आहे ते या वादामध्येच अडकलेले आहे.
तर हे राजकारण न होता लोकांना त्यांच्या हक्काची जी सुविधा आहे तेवढी तुम्ही करून तुम्ही शासनाने द्यावी. आणि राहिला प्रश्न BJP का NCP का काँग्रेस, तर या वादामध्ये कुणालाही पडायचं नाही आहे, कारण आम्ही राजकारणी नाही होत, आम्ही एक सामान्य नागरिक होतो. आणि आज तुम्ही हे जे बघताय ते तुम्ही आज इथे उभं राहत आहे हा फक्त शासनाच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं झालेलं नाही आहे, हे लोकसहभागातून उभं झालेलं आहे आणि याचा उपयोग फक्त लोकांची तब्येत चांगलं राहण्यासाठी होणार आहे. तुमचं म्हणणं मिलाप नगरमध्ये गार्डन नाही आहे आणि जे काय तुम्ही हा चालण्यासाठी जो रस्ता बनवला आहे वॉकिंग वे, तो लोकांनी त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनने बनवलेला. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. ह्याच्यामध्ये शासनाचा काहीही सहभाग नाही आहे, हे लोकांनी, आम्ही घरोघर जाऊन कोणी 5,000 दिले, कोणी 10,000 दिले, एखाद्या दानशूर माणसाने 5,00,000 दिले आणि आता पुढचं सुद्धा जो आहे ते याच तत्वावरती आम्ही डेव्हलप करतोय की प्रत्येक नागरिकाला एक चक्कर जर हेल्दी राऊंड मिळाला तर त्याची तब्येत चांगली राहायला मदत होईल. आणि ती हेल्दी राऊंड म्हणजे त्याच्याकडे तुम्हाला डोळ्यांनी बघायला पण चांगलं पाहिजे, चालायला जमीन पण चांगली पाहिजे, परिसर सुरक्षित वाटला पाहिजे, तर या दृष्टिकोनातून हा डेव्हलप झालेला आहे. आणि वी होप आम्हाला सरकारकडनं बाकी काही अपेक्षा नाही आहे फारशा, परंतु एक जर का आमच्या इकडे रस्ते नीट केले तर नागरिकांचं आयुष्य हे ते सुखावं. मताशी सहमत आहे, कारण रस्ते हा सगळ्यात मोठा प्रश्न आतापर्यंत तुम्ही ऐकलात, प्रदूषण ऐकलं, पण इथलं आमचं जे सामाजिक जीवन आहे ते सुद्धा अतिशय अव्यवस्थित असं आहे की आजचा जो तरुण वर्ग आहे तो बेभान झालेला आहे, वाटेल तसा वागतो आणि त्यांच्यावरती कोणाचाही वचक नाही. रस्त्याने जाताना आम्हाला डोळे मिटून जावं का काय अशी आमच्या इथली परिस्थिती या रस्त्यांवरती आहे, तर त्याचासुद्धा शासनाने नक्की विचार करावा. वास्तविकता हा खरा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा सामाजिक नसून कौटुंबिक आहे, पण शेवटी कुटुंबानेच समाज तयार होतो. तर आम्हाला अतिशय सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तरी जायचं असतं, तरी लहान मुलांना घेऊन थांबणं खूप बरोबर. आणि माझं म्हणणं असं आहे की आपण बऱ्याचदा ऐकतो की लोक ह्या गव्हर्नमेंटने विकास केला आहे, त्या गव्हर्नमेंटने विकास केला आहे, पण एक सर्वसाधारण मुंबईकरांचा जर तुम्ही त्यांच्या मनातला विचार पाहिला तर ते कुठल्याही प्रकारची मेहनत करून कष्ट करून ते त्यांचं जीवन जगत असतात, तर त्यांना विकास हा गव्हर्नमेंटकडनं हा पाहिजे नसतो की त्यांचं एक छोटंसं घर आहे त्यांना 2 मजली घर बांधून पाहिजे. त्यांना एवढंच पाहिजे असं की आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला स्वच्छ समृद्ध स्वस्थ आणि सुखी जीवन द्या, एवढीच सर्वसाधारण मुंबईकरांची सरकार. भाजपाची 5 वर्ष झाली, पण जे स्वच्छ भारत अभियान किंवा काय म्हटलं गेलेलं तर त्या दृष्टीने काहीच स्वच्छतेबाबत काही झालेलं दिसत नाही. इवन साधी गोष्ट आम्ही सांगतो की ओला कचरा सुका कचरा वेगळा करा, तर ते पण होत नाही आहे. प्लॅस्टिक वेगळं करा, प्लॅस्टिकच्या पिशव्या लोक आम्ही घ्यायला तयार नसतो तरी भाजीवाला त्याच्यात भाजी घालून देतो अशी परिस्थिती आहे. तर हे कुठेतरी सुधारणा पाहिजे आणि तळातून सुधारणा झाली पाहिजे असं म्हणून नाही चालणार की लोक अस्वच्छ आहेत किंवा लोकच म्हणजे आपले हे सांगून गेले ना की लोकच स्वच्छ ठेवत नाही आहेत त्यामुळे प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं नाही आहे. लोकांना स्वच्छता हवी आहे, सगळं व्यवस्थित हवं आहे, पण तसं काही 5 वर्षात झालेलं दिसत नाही. आणि तुम्ही आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघातील देसाई गावात उभे आहोत. देसाई गावामध्ये रिवरवूड पार्कमध्ये आहोत आपण पोलीस चौकीसाठी, तर ती चौकी नाही हे करता तिथेशी गेटवर आम्ही चांगल्या पद्धतीत चांगलं बांधकाम करून आणि शिकंद शिंदे याही स्वतः पोलीस स्टेशनला बातचीत करून मोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सर्वांना हे करून आणि हे रिवरवूडवाल्यांच्या मागणीवरनं तिथे पोलीस चौकी बसवली आहे, हे सर्व साक्ष आहेत त्याला आणि उद्घाटन पण त्यांच्या हाती झालं. ती नुसती आणून ठेवली पण अजून तिथे एक पोलीस पण नाही आला कामगार चालू चौकी कशी म्हणता येईल जर तिथे ही नाही समोर पोलीस चौकी बसवलेली आहे. मारधोड करतात गरीब लोक माणसं, तेव्हा कम्प्लीट करायला गेलं कोणी कम्प्लीट घेतली नाही. कोणी मारलं तुम्हाला? कोणी मारलं? नवरा बायकोचे भांडण. नाही कम्प्लेंट बरोबर रायगडलाच घेणार, तुम्ही इथे घेणार अहो, पण काय नाही नाही पण रायगडलाच घेणार पोलीस, तुमची काय इथे घेणार नाही कम्प्लेंट. पगारी घ्यायला पगारी घ्यायची
म्हणजे पोलीस चौकी बांधून जर तिथे पोलीस असूनही त्यांना जर ट्रीट करत नाहीत की त्यांना म्हणतात इकडे जा तिकडे जा, तर त्या पोलीस चौकीचा उपयोग काय? असं कसं ते येऊन आम्हाला सांगा, तुम्ही पोलीस चौकी बाजूलाच माझी शाखा आहे, मी शाखा पण शिवसेनेचा, मग ते आले का माझ्याकडे तक्रार घेऊन का आम्हाला इथं पोलीस वाले नाहीत इथं मदत नाही करत, ते तुम्ही येऊन मला सांगितलं का एकदा तरी? आम्हाला ते माहिती नाही की तुम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी आहात. आम्ही मध्यस्थी नाही, पोलीस चौकी तुम्हाला करून दिली आम्ही. आम्ही आलो राहिला, एक पण नेता कधी येऊन फिरला का? आम्हाला काही विचारलं का तुम्हाला कसली इथं तकलीफ आहे का? पाणी जातं का, लाईट जातं, हे काही नाही. आमच्यासाठी इथं काम करून 400 बायकांची फाईल बनवून आम्ही इथं ह्याची पोलीस चौकीची मागणी केली. आमच्या तिथं ते आम्ही त्या ह्या बायकांनी प्रयत्न करून 400 सह्या गोळा करून पोलीस स्टेशन साठी केबिन आणली. तिचा न उपयोग करता तुम्ही तिकडे पोलीस स्टेशन बांधलं आणि आमच्या 400 बायकांनी सहाय्य केलेला. इकडे सुद्धा तुम्ही बोलवलं नसतं की या कार्यक्रमाला, या कार्यक्रमाला बोलवलं का आम्हाला? आमच्या इथे तुम्ही काय करता, काय करायचं? आम्ही कशा कुठल्या ह्याच्यावर तुमच्या मागे यायचं? आम्ही तुमच्या मागे यायला तयार आहे. 400 रिव्हर रोड पार्क मध्ये तुमच्या शिवसेनेचे अध्यक्ष लोक राहतात, त्या लोकांनी आम्हाला विचारत घ्यायला पाहिजे होतं. आम्ही मागणी केली पोलीस चौकीची मागणी, त्यावेळेला बाबाजी पाटील पण होते, ऐका, त्यावेळेला बाबाजी पाटील पण होते आणि ते होते म्हणून आम्ही पोलीस चौकीची मागणी. किती लोक होते, किती महिला होत्या त्यावेळेला? तुम्ही होते का त्यावेळेला? ज्यावेळेला आपले 400 बायकांचे साहेब सुभाष भोईर निवडले होते आमच्याकडे, त्यावेळेला जे आम्ही मागणी केली, आम्ही 350-400 लोकांच्या सह्या आम्ही दारोदारी फिरून घेतल्या लोकांच्या, का तर आम्हाला महिलांना पोलीस चौकी पाहिजे. आणि त्या पोलीस चौकीच्या ओपनिंगला तुम्ही मला बोलवत नाही, त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं बोला? आम्ही तुम्हाला दोष देत नाही, आम्ही इथल्या लोकांना बोलू जातो. एवढा मोठा बोर्ड लावला का इथे उद्घाटन आहे, मग घरोघर जाऊ इथे बॅनर लावला आपण या पोलीस चौकीचं इथे उद्घाटन आहे, तर ते घरोघर जा. 50 लोक इथं, 500 लोक राहतात, 500 लोकांच्या जवळ घरोघर जाऊन आमंत्रण करू शकता का तुम्ही? इथं तुमच्या गेटवर बॅनर लावला की संपला विषय? आम्ही ते 8 दिवस अगोदर बॅनर लावला, 8 दिवस अगोदर तुम्ही गेटच्या बाहेर निघालेच नाही. बॅनर लावणार वैयक्तिक सांगणं याला खूप फरक आहे. असं कसं बोलून सर्वांना एक एक माणसाला तुमच्या घरी आलो आम्ही, तुम्ही नसले तर तुम्ही सांगाला आमच्या घरी आलो. 5 दिवस आम्ही तुमच्या घरी आमची कामं आमच्या महिलांच्या ह्याच्यावरती झाली, आम्हाला पण गावात कोणी आम्हाला माहित आहे इथे कार्यक्रम आहे, मग लोक येते राहून यांना माहित नाही कार्यक्रम एवढे मोठे 800 आम्हाला काय आमंत्रण केलेलं? पोलीस चौकी होतो यांना माहित नाही सगळं असतं होतं. वैयक्तिक किंवा कॉल फोन कॉल करून सांगणं यांचं कर्तव्य, आम्हाला ते मिळत नाही, तो होऊ शकत नाही. आम्हाला तुमचं कर्तव्य आहे की महिलांना बाबा चला, तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता तेव्हा तुमच्यासाठी हजर असतो आम्ही. अजून काय ऐका, तुम्ही आम्हाला हे बोलायचं नाही, तुम्ही तुमच्या लोकांना बोलायचं. आणि तुम्हाला बोलायचं काय संबंध? प्रश्नच नाही, संबंध आहे. तुम्ही आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुशील उमेदवार आहेत आणि उच्चशिक्षित उमेदवार आहेत आणि त्या कॉलनीसाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. सेकंड थिंग अशी आहे की तिथे आपलं हे बांधायचं आहे, आपलं स्मशानभूमी बांधायची आहे. स्मशानभूमीसाठी 24,65,000 ठाणे महानगरपालिकेच्या वतीने टेंडर पास केलेलं आहे, पण काही विरोधक लोकांनी त्याला त्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे ते काम थांबलेलं आहे. त्यानंतर पाणी भरतं, पाणी भरल्यानंतर पाणी काढण्यासाठी त्याने पंपाची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने केलेली आहे 2-3 वेळा आणि ज्या काही बोट दिले बोट दिलेले आहेत आणि ज्या 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 वेळेला काही छोट्या मोठ्या अडचणी येतात पोलीस स्टेशन असोत किंवा अजून कोणते असोत त्याच्यासाठी स्वतः खासदार साहेब येतात किंवा त्यांचे फोन इथं येतात आणि त्यांचं सहकार्य नेहमी असतात खासदार साहेबांचं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की ही खासगी कॉलनी आहे, खासगी कॉलनी असल्यामुळे बिल्डरच्या अंडर असल्यामुळे कोणाला इथे त्याचा निधी वापरता येत नाही. तर मग असा कोणी गैरसमज पडत नाही की यांनी हे काय नाही केलं नाही, त्यांनी काय नाही केलं. हे खासगी कॉलनी असल्यामुळे फक्त बिल्डरच इथं काम करू शकतो, त्या कॉलनीमध्ये खर्च करू शकतो. त्यामुळे ह्याने निधी नाही आणला, त्याने निधी आणला हा कोणी गैरसमज पसरवत नाही एवढं मी. 5 वर्षात जी काही कामगिरी केली आहे ती ह्या इलेक्शनमध्ये कळणार आहे, त्यामुळे कोणाचं दुर्दैव आणि कोणाचं सुदैव हेही आपल्याला कळणार.
लोकसेवा मतदारसंघातील लोडा हेवन इथे उभे आहोत. आता ज्या काही निवडणुका होणार आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जो काम करेगा उसी को चाहेंगे. कल्याण डोंबिवली का जो विकास करेगा, इधर का जो देखेगा ना, उसको करेगा. भरपूरच कामं केली आणि तरुण तडकदार असा उमेदवार पहिल्यांदा तर 5 वर्षापूर्वी ते नव्हते होते, पण आता त्यांनी एवढं काम केलं आहे आणि तरुणांना एक नवीन आशा दाखवली आहे, दिशा दाखवली आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्यांनी जास्त सपोर्ट केला आहे. परत कल्याण डोंबिवली दिवा स्टेशनमध्ये पण त्यांनी दिव्याला पण फास्ट लोक थांबत नव्हती, तर आता ते पण आमचे जे चाकरमानी आहे तिथून मुंबईला जातात, त्यांना दिव्याला पहिल्यांदा इथून निळजेवरून दिव्याला जाऊन त्यांना रिटर्न डोंबिवलीला डाऊन म्हणजे येऊन परत जावं लागायचं, पण आता असं झालं आहे की ते डायरेक्ट दिवामार्गे CST ला जाऊ शकतात. हे त्यांनी एक सोय म्हणजे भरपूर मोठी केली की त्यावेळेला त्यामुळे की त्यांचं टायमिंग वाचलं आहे. म्हणून असे उमेदवार म्हणजे असं जर आपण पुन्हा त्यांना चान्स दिला, पुन्हा एक त्यांची संधी दिली, तर नक्कीच काहीतरी आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल त्यांच्यामुळे. नरेंद्र मोदी कारण मोदीमुळे काय झालं माहिती आहे का, आपला तो देश आता 5 वर्षात जेवढा पुढे गेलाय ना तेवढं शक्य नव्हतं. काय पुढे गेला? बऱ्याच गोष्टी पुढे गेला म्हणजे जे ज्याला आपण बोलतो ना मॉनिटरिंग आणि जे नेतृत्व असतं ना खंबीर नेतृत्व, की ज्याच्यामुळे ना की मी आता मला असं वाटतं की माझी पुढची पिढी सेफ आहे. कारण ज्या हिशोबाने सर्जिकल स्ट्राईक झालं, तिन्ही आपले जेवढे तिन्ही आर्मी आहेत तिन्ही आर्मीनं जे ओपन त्यांनी स्पेस दिला की तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा. आज जागतिक नकाशावरती जर बघितलं तर भारताचं जेवढं नेतृत्व आहे ना तेवढं कुणाचंच नाही आहे. आता भारताला पुढे आणायला जे नरेंद्र मोदीने केलेलं आहे ते त्याच्याशिवाय कोणी दुसरं करू शकत नाही. सर्जिकल स्ट्राईक तर जवानांनी केला ना. हो, पण त्या जवानांचं तुम्ही मोटिवेट करणं खूप महत्त्वाचं असतं, बिकॉज जसा राजा तशी प्रजा पाहिजे. पण मोदीजी तर बोलले ना जवानांपेक्षा व्यवसाय जास्त चांगले. व्यावसायिक जरी चांगले असते ना, हे बघा कसं असतं, हाताचे 5 बोट सारखे नाही. बरेच व्यावसायिक नाराज पण आहेत कारण का आता GST मुळे, पण GST मुळे जर आपण पॉझिटिव्हली विचार केला की जेवढा पैसा दाबलेला होता तेवढा पैसा बाहेरही निघाला. मतदानाबद्दल सांगायचं झालं तर योग्य उमेदवार निवडून आम्ही मतदान करू आणि रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या आहेत ते ह्या निवडणुकीनिमित्त मी सांगू इच्छितो. सर्वात प्रथम जे परमिट ओपन केलेले आहेत ते परमिट बंद करावेत. रिक्षा चालकांना योग्य मोबदला अफाट गाड्या झालेल्या आहेत मॅडम. रस्त्यावरती चालायला लोकांना गाड्या नाही आहेत, रिक्षा चालकांना धंदा नाही आहे. परमिट दिलं आहे, हाताला रोजगार दिला आहे सरकारने, पण त्या रोजगाराची अंमलबजावणी होईल असं सरकारने काहीतरी बघावं. या सरकारने केलं का? या सरकारने रोजगार तर दिला आहे पण अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.